आपल्या शाळेमध्ये ते जेव्हा आले त्यावेळेला 1989 पासून आपल्या शाळेमध्ये ते शिकत आहेत. शाळेत रुजू असताना कलेचा ध्यास अभ्यास चालू ठेवला आणि मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी AM ही पदवी कलेची प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर HTC हँडीक्राफ्ट टीचर म्हणून हा पण कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. फुलेवशी सर विचार प्रामाणिकपणे कार्य करत असतात. त्याचबरोबर फुलेवशी सरांना ज्ञानपीठ संस्था औरंगाबादतर्फे कलाश्री किताब देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा घेतो दरवर्षी मुलांचा सहभाग घ्यायला लावत असतात आणि मुलांना बरोबर मुलांना चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या ग्रेडनं विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात. त्यामध्ये त्यांचं मोलाचं कार्य आहे. त्याचबरोबर या परीक्षेचा उपयोग मुलांना अनेक अशा पुढच्या आयुष्यामध्ये उपयोग होणार आहे. सुरेवशी सर म्हटलं की रेशीम लेणं आपल्या शाळेमध्ये सातत्यानं करत आहे. सुरेवशी सरांचं अजून एक वैशिष्ट्य हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी लेझिम शिकवण्याचं काम खरगी वाजवून केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या शाळेचे कांबळेगाव सुबाई पण होते त्याचं त्यांना चांगल्या प्रकारचं मानधन देण्यात आलेलं होतं. सुरेवशी सरांचं यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला सातत्यानं आपल्या शाळेचे विविध उपक्रम हे टाकत असतात जेणेकरून त्या त्याचा उपयोग सर्वच विद्यार्थ्यांना होत असतो. सुरेवशी सरांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमीच शाळेसाठी वेळ देत असतात. खरं तर सुरेवशी सर पण याच वर्षी 31 मे 2023 ला सेवानिवृत्त शाळेचं हित लक्षात घेऊन सुरेवशी सरां शाळेमध्ये कार्य करत आहेत. शाळेच्या हितासाठी सातत्यानं जगत असतात आणि सर्व विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय असे सुरेवशी सर सेवानिवृत्त आहेत. आज त्यांना आपल्या शाळेत आपण आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचे आपले दुसरे पाहुणे ते म्हणजे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये ते जेव्हा आले त्यावेळेला 1989 पासून आपल्या शाळेमध्ये ते शिकत आहेत. शाळेत रुजू असताना कलेचा ध्यास अभ्यास चालू ठेवला आणि मुंबईमध्ये स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी AM ही पदवी कलेची प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर HTC हँडीक्राफ्ट टीचर म्हणून हा पण कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. फुलेवशी सर विचार प्रामाणिकपणे कार्य करत असतात. त्याचबरोबर फुलेवशी सरांना ज्ञानपीठ संस्था औरंगाबादतर्फे कलाश्री किताब देऊन गौरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा घेतो दरवर्षी मुलांचा सहभाग घ्यायला लावत असतात आणि मुलांना बरोबर मुलांना चांगलं मार्गदर्शन करून
लोककल्याणकारी रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न क्रांती सूर्य महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई या सर्व क्रांतिकारकांना प्रथमतः अभिवादन करतो. तसेच ज्ञानेश्वर विद्यालयाचे आराध्य दैवत संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, आमचे प्रेरणास्थान राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कैलासवासी सुकन्याताई आपटे, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जाधव सर, संस्थेचे सचिव सन्माननीय तेली सर, संस्थेच्या सहसचिव माननीय बिल्किस खत्री मॅडम, संस्थेचे खजिनदार सन्माननीय भास्कर सावंत साहेब पाटील सर व सर्व विश्वस्त मंडळी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री धुमाळ सर, प्रयोगिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती पल्लवी जाधव मॅडम, प्री प्रायमरीच्या माननीय योगिता महिरे मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्री सौ माधुरी साळवे मॅडम, उषा मॅडम, आयशा मॅडम, सर्व उपस्थित पालक, माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक मित्र व शिक्षकेतर कर्मचारी, या भारत देशाचे भावी नागरिक, माझ्या लाडक्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस सर्व भारतीयांचा, या शुभ दिनी, या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळे आपण सुखाचे दिवस जगत आहोत. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य झाल्यावर या देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशावेळी क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, घटना आणि लोकशाही म्हणजे काय? या लोकशाहीचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसार माध्यमे.
कायदे कुठे बनवले जातात? आपण जे आमदार निवडून देतो राज्यामध्ये विधानसभा व विधान परिषदेत कायदे पारित करतात. देशपातळीवर संसदेत लोकसभा व राज्यसभेत कायदे बनवले जातात आणि आपल्या भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती असतात. त्यांची स्वाक्षरी होऊन त्याची अंमलबजावणी म्हणजे त्या कायद्याची अंमलबजावणी केली जाते. कार्यकारी मंडळांचे कर्तव्य काय असतं? जे कायदे बनवले त्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करत असते. न्यायव्यवस्था, न्यायव्यवस्थेमध्ये तालुका स्तर, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण लोकांसाठी हा कायदा बनवला गेला आहे की नाही, लोकहिताचा आहे की नाही हे पाहिलं जातं. आणि समजा तो लोकहिताचा नसेल तर त्यासाठी आपल्याला अपील करून तो कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करता येतो. प्रसारमाध्यमे म्हणजेच प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया लोकांच्या बाजूंनी प्रचार लोकहिताच्या बाजूने करण्यासाठी या प्रसारमाध्यमाचा वापर केला जातो. म्हणून लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम हा चौथा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता तुम्हाला मी एवढे सांगू इच्छितो, आपल्या घटनेने हक्क आणि अधिकार दिले आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त हक्क अधिकाराची भाषा बोलतो, कर्तव्य विसरत चाललो आहो. तुम्ही विद्यार्थी आहात, शिक्षणाचा तुम्हाला हक्क आहे, अधिकार आहे. म्हणून तुमचं पहिलं कर्तव्य आहे अभ्यास करणे. आपण आता जी शाळेची प्रतिज्ञा म्हटली त्याप्रमाणे चांगले आचरण, शिस्तबद्ध वर्तन, गुरुजनांची व आईवडिलांची भक्ती हे गुण अंगी बाळगलात तर नक्कीच पुढच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. आजच्या संगणकाच्या युगात माणुसकी हरवू नका. माणसासाठी संगणक, मोबाईल, फेसबुक इत्यादी आहे, त्यांच्यासाठी आपण नाही. त्यामुळे टी व्ही, मोबाईलचा वापर कमी करून पुस्तकांना आपले मित्र बनवा. अधिक वाचन करा, चांगल्या गोष्टी ऐका, उत्तम श्रोते व्हा. जो जास्त लक्षपूर्वक ऐकतो तो उत्तम वक्ता होतो. तुमच्यातील छंद जोपासा, ध्येय स्वप्न साकार करा. या प्रजासत्ताक दिनी एवढे सांगू इच्छितो की तुम्ही आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहात. देशाची प्रगती तुमच्या हातात आहे, त्यामुळे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रलोभन व्यसनापासून स्वतःला दूर ठेवा. देश माझा देव आहे समजून या देशाची सेवा करा. आजच्या या शुभदिनी, प्रजासत्ताक दिनी, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे संचलन केले. तसेच शिशुवर्गापासून ते मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची अतिशय सुंदर प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही मी कौतुक व अभिनंदन करतो. त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आज मला या ठिकाणी जो ध्वजारोहणाचा मान दिला सन्माननीय संस्थेने दिला, तसेच सन्माननीय संस्था व शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय धुमाळ सर यांचा मी शतशः आभारी आहे. तसेच जाता जाता पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.